कमेटी गटवर मात्र दोन रनांचे फायनलाइज केलं जात आहे वंजारपाड संघाला। टॉस विन झालाय तो मात्र वंजारपाड संघ आणि प्रथम षटक मात्र स्वीकारलाय। नक्कीच अजून जर टाइम आपण लावला तर अजून पॅनलाइज केलं जाईल। चला सर्व लाइनअप मध्ये मात्र आपण सर्व खेळाडू मात्र जायचंय। चला स्पीड अप करायचे पियुष। डिक्सल संघाचा 12 मॅन आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मात्र जोडायचा आहे। डिक्सल संघाचा 12 मॅन विक्की पाटील आणि त्याच्या समेत बॅटर असेल श्रेयस जोडी असेल डिक्सल संघाची आणि वंजारपाड संघाचे सर्व खेळाडू। कीच क्रीज होते पाहायला मिळतील। फर्स्ट मॅच आपल्या भेटीसाठी आले आजच्या या दिवसातील आणि चला मॅचला मात्र सुरुवात केली जाईल। डिक्सल विपक्ष वंजारपाडा आणि नाणेफेक जिंकलाय तो मात्र वंजारपाडा संघ आणि षटक मात्र स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलं मात्र डिक्सल संघाने आणि सलामीची जोडी आणि एवबन जोडी डिक्सल संघाची श्रेयस समेत विक्की पाटील ही जोडी मित्रांना पाहायला मिळेल। चार षटकांचा हा सामना असेल आणि फर्स्ट इनिंग पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्ग सज्जल गोलंदाज कुमार पहिला षटक प्राप्तीचा हाताळतोय। वंजारपाडा संघाकडून षटक मात्र सुरेख लावलं जात आहे। लॉंग ऑनला मिड ऑनला असेल गल्लीमध्ये असेल पॉईंटमध्ये असेल स्लिप मात्र तैनात केल्यात आणि पियुष मात्र यष्टीरक्षक ची भूमिका मात्र साकारतोय। चला आता मात्र स्पीडअप मात्र करायचं आमच्या ऑफिशियल पंच मात्र तयार आहेत। अंकुश कराले आणि त्यांच्या समेत पप्प्या लदगे आमचे स्कोरर सचिन लदगे आणि संपूर्ण KTC लाईव्ह आणि जय लदगे DJ मास्टर तयार। पहिला चेंडू आजच्या या दिवसातील पहिला चेंडू मात्र फ्लिक केला शतक्ष मात्र त्यांना ते डाव मात्र भेटणार नाही येस रेक असं शतक्ष पाहायला मिळतंय। पहिला चेंडू मात्र डॉट फेकला जात आहे गोलंदाज कुमारच्या माध्यमातून। सुरुवात मात्र सुरेख पाहायला मिळते कुमारच्या माध्यमातून। अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 5 चेंडूमध्ये कशा रीतीने चेंडू फेकणार पावलेचा षटक आहे इथे मात्र हाणामारी करावी लागेल फलंदाज श्रेयस त्याच्या समेत विक्कीला। गोलंदाज होते तयार कुमार दुसऱ्या चेंडूसाठी। या दरम्यान सुरेख गोलंदाजी पहिला चेंडू मात्र खालवर टप्प्याचा होता यावेळी मात्र चेंडूने उंची घेतली आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि ते चेंडूने डॉट डॉट चेंडू सांगत होते सुरेख कामगिरी केली जाते कुमारच्या माध्यमातून। पावरप्लेचा षटक आणि या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे डिक्सल संघासाठी परंतु अद्यापर्यंत खातं मात्र खोललं गेलं नाही आहे। गोलंदाज होतं तयार तिसरा चेंडू यावेळी सुरेखाचा फटका आहे चेंडू मात्र षटक धावते पळतोय पण तो इथे होणार जेल ड्रॉप वन बाउन्स प्रेक्षण चेंडू उचलणार फेके करणार आणि तत्पूर्वी होणार दोन धावा कंप्लीट आणि संघाचं खातं मात्र खोललं जाते दोन धावाने। स्ट्रेक असेल स्ट्राईकला नॉन स्ट्राईक एंडला असेल विक्की पाटील जोडी। तीन चेंडूचा खेळ झाला आणि तीन चेंडूमध्ये दोन धावांवरती पोचलाय तो मात्र डिक्सल संघ।
गोलंदाज होना तैयार चौथा चेंडू साठी। दरम्यान बिगिन करण्याचा प्रयत्न, परंतु क्रीज वरती चेंडू अदलला गेला आणि स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू आता अडवला गेला आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू सुरेख अशी कामगिरी, सुरेख असे षटक मात्र फेकलं जात आहे कुमारच्या माध्यमातून आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी सुरेख अशी कामगिरी करतोय। अद्यापर्यंत चार चेंडू फेकलेत आणि दोनच धावा मात्र खर्च केल्यात। यावेळी चेंडू मात्र टॅप केला गेलाय, शतक क्षेत्रात तैनात नाही, चेंडू झालाय फरार, सी मारेशबर आलाय तो चौकार। टँक विडेज जिथे धावा येत नव्हत्या तिथे मात्र आता चौकार मात्र अर्जित केला। या षटकाचा विचार केला गेला, आता पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सेकंड बॉल डॉट, तर चेंडूला आला दोन धावा, नंतर चौथा चेंडू डॉट आणि पाचवा चेंडू आला तो चौकार। शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये, पाचव्या षटकामध्ये। यावेळी सुरेखाचा फटका, शतरक्षण इथे फंबलिंग पाहायला मिळालं, एक धाव तर झाली कम्प्लीट आणि या एका धावाने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल ते माझे 37 करोड संघाचा असताना 7 अंकावरती। थँक्यू डिझे। तर नेक्स्ट बॉलर पाहायला मिळेल संकेत, दुसरं षटक घेऊन येते आपल्या संघासाठी आणि सुंदरशी फील्ड मात्र लावली गेली आहे। स्क्वेअर लेग रिझनला असेल, मिड ऑनला असेल, लॉंग ऑनला असेल, लॉंग ऑफला असेल आणि स्लिपमध्ये तैनात आहेत आणि डिफेस्टर कवर रिझनमध्ये षटक्षण लावलं गेलं आहे। गोलंदाज होणार तयार, संकेत दुसरं षटक घेऊन येतोय, पहिला चेंडू असेल संकेतचा। या दरम्यान फ्लिप करण्याचा प्रयत्न आणि ते मात्र पंचांचा बोट उंचावताय, श्रेयसला मात्र माघारी बसावं लागेल, मोठा झटका भेटला जातो डिक्सल संघाला श्रेयसच्या माध्यमातून। थँक्यू डिझे। आता नेक्स्ट बॅटर पाहायला मिळेल ओमकार भासे। पहिल्या षटकामध्ये संपूर्ण ओव्हर मात्र शेषने खेळली, परंतु धावा आल्या त्या मात्र 7 आणि आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल विक्की पाटील, नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल ओमकार। गोलंदाजी मात्र सज्ज गोलंदाज संकेत दुसरा चेंडू। यावेळी मात्र सुरेखाचा फटका, कार्पेटच्या साईने चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय, शतरक्षण इथे चुकलं गेलंय आणि चेंडू मात्र अडलं गेलाय आणि या दोन धावा मात्र जोडल्या जातील आणि दोन धावाने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 9 या अंकावरती। कुठेतरी एक धाव होती, परंतु डिस्टाल शतरक्षणच्या मुळे एक धाव एक्स्ट्रा आणि दोन धावा मात्र जोडल्या गेल्या। यावेळी सुरेख चेंडू इथे मात्र यष्टरक्षक मात्र चुकला गेलाय, एक धाव तर झाली कम्प्लीट आणि एका धावर मात्र समाधान मानलं जात आहे आणि या एका धावने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 10 या अंकावरती। तीन चेंडूचा खेळ झालाय आणि तीन चेंडूमध्ये एक विकेट मात्र कमावली। गोलंदाज होते तयार, या दरम्यान सुरेख गोलंदाजी इथे मात्र जखडून ठेवलं जात आहे ओमकारला सुद्धा।
सुदैक अशी कामगिरी म्हणावं लागेल वंजारपाडा संघाची. सुदैक असे चेंडू मात्र फेकले जात आहेत, त्यांचे बॉलर मात्र सुदैक कामगिरी करतायत. यावेळी मात्र डिसाल क्षेत्ररक्षण आणि चेंडू झाला फरार, फाईन लेग रिझन मध्ये आलाय तो चौकार. पहिल्या ओव्हर मध्ये सुद्धा पाचच्या चेंडूवरती आला होता चौकार, आता सुद्धा आलाय चौकार. आणि शेवटचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, इथे षटक क्रमांक दुसरा संपुष्टावरती आला आणि धावफलक मात्र स्थिरावलाय ते मात्र 14 या अंकावरती. दोन षटकांचा खेळ झालाय आणि संख्येला मात्र ब्रेक लागला गेलाय. दोन षटकांमध्ये पाचशे धावा आल्या नाहीये आणि 14 धावसंख्यावरती पोहोचलाय. तर मात्र दिक्सल संघ अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी आहे. या दोन षटकामध्ये संघर्ष करावा लागेल, फटके येणं गरजेचं आहे एक चांगला टार्गेट सेट करायचा असेल तर आपल्या संघासाठी. आता या 12 चेंडूमध्ये 30 ते 25 धावा येणं गरजेचं आहे तर चांगला बॅटर ठेवायचा असेल तर. नेक्स्ट बॉलर पाहायला मिळेल सौरभ. तिसरा षटक मात्र हाताळतोय आपल्या संघासाठी सौरभ आणि फील्ड मात्र सदैक अशी सजवली आहे दोन्ही फलंदाजासाठी. विक्की आणि ओंकार वरती एक दारा असेल की आपल्या संघाला जर पुढे न्यायचा असेल तर फटकेबाजी करावी लागेल. चला मात्र आपण स्पीडअप मात्र करायचं आहे. पंचांच्या डाव्या साईडने मात्र गोलंदाजी करत असताना गोलंदाजा संकेत. यावेळी मात्र सुदैक असा चेंडू मात्र फटकावला, क्षेत्रक्षा मात्र तैनात आहे आणि एकच धाव मात्र भेटली जाईल सौरभचा हा पहिला चेंडू. आणि पहिल्या चेंडू मात्र एक धाव मात्र खर्च केली. आता स्ट्राईक एंडला स्ट्राईक रोटेट होत असताना ओंकार मात्र पाहायला मिळेल. सर्व चेंडू प्रत्येक चेंडूवरती धावा येणं गरजेचं आहे ते मात्र दिक्सल संघासाठी, कारण की धावफलक मात्र स्थिरावलंय ते मात्र 15 या अंकावरती. गोलंदाज येतो तयार. यावेळी मात्र लोअर फुल टॉट चेंडू होता, क्लिक केला कार्पटच्या साईड मात्र चेंडू मात्र त्यावर झाला. एक धाव झाली कम्प्लीट आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होते. खराब थो मात्र फेकला जातोय आणि याची चुकी आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र धावबाद होणार तो ओंकार बॅक टू पवेलियन. म्हणा लागेल तर पहिली विकेट सुद्धा रनआउटच्या स्वरूपात गेली, त्यानंतर ही विकेट सुद्धा रनआउटच्या स्वरूपात गेली. विकीने मात्र दोन बॉला चुकी केली आणि विकेट मात्र गेल्यात. आता न्यू बॅटर पाहायला मिळेल संकेत. यावेळी मात्र फ्लिक केलाय चिन्ह मात्र कार्पेटच्या साने जातोय आणि क्षेत्रक्षेत्र तैनात आहे. एकच जमात घेतली जाते आणि या एका धाव्याने संघाचा धावफलक जाम पोहोचेल ते 18 या अंकावरती. सौरभचा षटक आणि षटकाचा विचार केला गेला तर पहिली बॉलवरती आला सिंगल, त्यानंतर सेकंड बॉलवरती दोन धावा आणि रनआउटच्या स्वरूपात धाव बाद झाला आणि थर्ड बॉलवरती सिंगल आली. जबली समोर चेंडू खेचलाय, चेंडू झालाय फरार, पंचांचा येतोय बिग 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 हा आलाय तो षटकार. थँक इट इज. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा वन डाऊन आणि सेकंड डाऊन होते फलंदाज येतो तो
नेहमीच विस्फोटिक खेळी करीत असतो आणि पहिल्या षटकामध्ये आपले इरादे मात्र स्पष्ट केल्यात फलंदाज संकेतने. सदकास मल्टी त्याच्या मध्यातून पाहायला मिळाला. ज्यावेळी खराब चेंडू मात्र फेकला जात आहे, पण सभा इशारा करते सकाळच्या सत्रामध्ये की हा चेंडू येतोय वाईड, एक बोनस स्वरूपात धाव मात्र जोडली जाईल आणि या वाईडच्या समयात धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 25 अंकावरती. या षटकामध्ये धावा आल्यात अद्यापर्यंत विचार केला गेला तर दहा धावा मात्र खर्च केल्यात. आता मात्र पुनश एकदा खराब चेंडू मात्र फेकला जातोय आणि पुनश एकदा वाईड आणि वाईडच्या सहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 26 अंकावरती. एक खराब चेंडू मात्र फेकले जात आहेत. मागील दोन षटकांचा विचार केला गेला तर मागील दोन षटकामध्ये दोन्ही गोलंदाजाने 7-7 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये धावा आल्यात त्या मात्र डिक्सल संघासाठी. इथे मात्र ट्रिपल अचित फर्निचर मात्र बिघडलंय. संकेतला मात्र मागे परतावा लागेल, मोठा झटका भेटला जातोय मात्र संकेतच्या स्वरूपात डिक्सल या संघाला. टँक इज अनंत बॉतलपे रगड भूषण पुरस्कृत यांचा इथे मला सत्कार केला जाईल. तर मी विनंती करतो की संजय मोरे साहेबांच्या हस्ते मात्र यांचा सत्कार मात्र केला जाईल. तर कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण कॅमेरा मात्र 2 मिनिटांसाठी मला इकडे मात्र फिरवायचं आहे. तर इथे मात्र पाहुण्यांचा मात्र सत्कार केला जातोय. तर न्यू बॅटर येईल पाहायला मिळेला भावेश खतमरे. एक डॅशिंग नेतृत्व डिक्सल संघाचं आणि गौतम सितारा बघूया आता कशा प्रकारे कामगिरी करणार भावेश आपल्या संघासाठी. तर धावा मात्र इथे कमवायच्या आहेत भावेशला. फटकेबाजी येणं गरजेचं आहे. गोलंदाज होणार तयार सौरभ. ज्यावेळी कार्पेटच्या सहाय्याने स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र षटक येणार. एक धाव तर घेतली आणि एका धावावर मात्र समाधान मानलं जात आहे आणि षटक क्रमांक 3 संपुष्टावरती आला आणि धावफलक जाम पोहोचले ते मात्र 37 करून सांगत असताना 27 अंकावरती. या षटकामध्ये धावा आल्यात. दोन षटकामध्ये धावा आल्या नाहीत परंतु या षटकामध्ये धावा आल्या 13 धावा. अजूनही एक षटक बाकी आणि या 6 चेंडूमध्ये कामगिरी करावी लागेल. भावेश त्याच्या समेत सलामीचा आलेला विकी. विकीने अद्यापर्यंत विचार केला गेला तर 4 चेंडू मात्र फेस केलेत आणि 4 चेंडूमध्ये 5 धावा मात्र कमावल्यात आपल्या संघासाठी. आता येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये कशा प्रकारे खेळी करणार मात्र डिक्सल संघाचे फलंदाज. सन्माननीय आशिष कालेकर यांचा इथे सत्कार केला जात आहे. मी शंकर कोंडेला विनंती करतो, संतोष कोंडे यांना विनंती करतो की आपण साहेबांचा मात्र सत्कार मात्र करायचा आहे. चला स्पीड अप मात्र आपण सर्व खेळाडूंनी करायचं आहे. 7 चेंडू आणि स्लॉकचा षटक घेऊन येते आपल्या संघासाठी बळद नेम वैभव माले. शेवटचं षटक पियुषने मात्र त्याच्या हातामध्ये दिलंय. बघूया कशा प्रकारे कामगिरी करणार वैभव. आणि स्ट्रॅकेंडला असेल भावेश मध्ये आणि नॉन स्ट्रॅकेंडला विक्की पाटील. हे जोडी डिक्सल संघाचे गोलंदाज होते तयार. पहिला चेंडू स्लॉक षटक 14 षटकामधील. दरम्यान बिगेट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि चेंडूचा मध्ये संपर्क झाला नाही आणि इथे येणार डॉट. सध्या कशी कामगिरी केली जाते पहिल्या चेंडूवरती आपले इरादे मात्र स्पष्ट करताना गोलंदाज वैभव. अजूनही 5 चेंडू, या 5 चेंडूमध्ये धावा येणं गरजेचं आहे. 15-10 धावा येणं गरजेचं आहे या 5 चेंडूमध्ये. गोलंदाज होतोय तयार. वैभव दुसरा चेंडू. या दरम्यान स्ट्रेट ड्राईव्ह खेळला जातोय परंतु चेंडू सेफ झोन मध्ये शतक्षण येणार. बाउन्स चेंडू उचलणार फेकी करणार परंतु एक धाव आणि ही एक धाव मात्र जोडली जाते आणि एका धावाने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल ते माझे 37 स्कोर सांगत असताना की 28 अंकावरती. आता मात्र विक्कीला फटक मारणं गरजेचं आहे. गोलंदाज होते तयार.
ज्यावेळी फटका आलाय परंतु कार्पेटच्या सहाय्याने चेंडूमध्ये ट्रॅव्हल होतं, क्षेत्रक्षण ते तैनात आहे. एक डाव तर झाली कम्प्लीट आणि दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी डाव सुद्धा पूर्ण होते आणि या दोन धाव्याने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल ते 30 अंकावरती. तीन चेंडूचा खेळ झालाय आणि या तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आणि या तीन चेंडूमध्ये संघर्ष करावा लागेल. विक्की पाटीलला कधी गे असलं मीचा फलंदाज आहे, अजूनही चौका षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले नाही, कुठे ते फटके येणं गरजेचं आहे. गोलंदाज होते तयार. यावेळी एस्टेट ड्राईव्ह फटका मात्र खेचलाय परंतु शेतक्षेत्र तैनात आहे. एक धाव तर झाली आहे कम्प्लीट आणि दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना पंच मोठ उंच करतायत. विक्की पाटीलला मात्र माघारी परतावं लागले, मोठा झटका भेटला जातोय तुम्हाला टिकसल या संघाला. तर न्यू बॅटर पाहायला मिळालेला रोहित सावंत. चार चेंडूचा खेळ झाला, अजून दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. तर जर या इनिंग मध्ये पाहायला गेलं तर सर्वात जास्त विकेट रन आउटच्या स्वरूपात गेल्या, 3 विकेट आणि 1 विकेट बोल्ट, अशा 4 विकेट्स मात्र गेल्यात. आणि आता न्यू बॅटर पाहायला मिळेल रोहित. दोन चेंडूचा खेळ बाकी आणि या दोन चेंडूमध्ये धावा येणं गरजेचं आहे ते मात्र टिकसल या संघासाठी. धावफलक स्थिरावलंय ते मात्र 31 अंकावरती. गोलंदाज होते तयार वैभव. यावेळी मात्र स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, शतक्षण तिथे चुकलं गेलंय आणि चेंडू झालाय फरार. पंचांचा येतोय, हा येतोय चौकार. थँक यू रिझे, सुंदरसा फटका रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अजून शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूमध्ये बॅटची मात्र एट लागली गेली आणि इथे मात्र विकेट भेटली जाते. पंच मात्र बोर्ड उंचावत आहेत आणि धाव मात्र घेतली जाणार नाही आणि धावफलक मात्र स्थिरावलं गेलं ते मात्र 35 अंकावरती. 36 धावसंख्येची गरज असेल ते मात्र वंजापाड संघाला. तर त्वरित वंजापाडचे सर्व खेळाडू आपण ग्राउंडचा ताबा मात्र सोडायचा आहे आणि दिक्सल संघ त्वरित आपण क्षेत्ररक्षण मात्र लावून घ्यायचं आहे. चला सर्व खेळाडूने मात्र स्पीडअप मात्र आपण करायचं आहे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेला जांभिवली विपक्ष वावरले. तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, टॉस केला जाईल आपल्या नेक्स्ट मॅचचा. तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण कुठे असाल तर आपण त्वरित मात्र टॉससाठी यायचंय. तोपर्यंत संधी देऊया डीजे मास्टरला. नक्कीच 35 धावसंख्येवरती पोहोचला आणि 2 रनांची पॅनल्टी अशा 37 धावा मात्र जोडल्या जातील आणि 38 धावसंख्येची गरज असेल ती मात्र वंजापाड संघाला. उशिरा आल्यामुळे पॅनलाइज मात्र केलं गेलं वंजापाड संघाला. 38 धावसंख्येची गरज आहे.
थँक्यू डीजे. द नेक्स्ट नेक्स्ट मॅच मात्र रंगली जाईल. झांबिवली विपक्ष वावरले तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण टच बॉक्स मध्ये यायचंय. झांबिवली विपक्ष वावरले नेक्स्ट मॅच मित्रांनो आपल्या भेटीस येईल. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. येणारे 24 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज असेल ती मात्र जरपाड्या संघाला. किरण आणि वैभव ही जोडी मित्रांना पाहायला मिळेल वंजपाड संघाची. आणि गोलंदाजी मार्ग सज्जलेल्या पावसाचं षटक फेकत असताना गोलंदाज विक्की पाटील आणि फलंदाजी करत असताना निराशाजनक ठरला असेल आजच्या या दिवसामध्ये, परंतु गोलंदाजी त्याला करावी लागेल. सातत्याने क्रिकेट खेळत असतो आणि आपल्या संघासाठी आणि तालुक्यात अव्वल दर्जाचा खेळाडू एक म्हणून ओळखला जातं ते म्हणजे विक्की पाटील. आता मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. सुंदर षटक मात्र लावलं जात आहे. लॉंग ऑनला आणि त्याच्या समेत वावरले संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मी विनंती करतो की जांबिवली संघाचा कर्णधार आपण मात्र यायचंय टॉस करण्यासाठी. तर येणारे 24 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे आणि सलामीची जोडी पाहायला मिळते. करण त्याच्या समय तो वैभव गोलंदाज होतोय तयार. विक्की पाटील पहिला चेंडू आपल्याचं षटक चालू असताना यावेळी पहिला चेंडू मात्र खरा फेकला जातोय. पंच मात्र इशारा करत हा चेंडू तो वाईट वाईटच्या स्वरूपात मात्र वंदापाल संघाचा खाता मात्र खोलला जात आहे. तर सन्मान्य आशिष कालेकर साहेबांच्या हस्ते मात्र इथे टॉस केला जाईल दोन्ही संघाचा. जांबिवली विपक्ष वावरले यावेळी मात्र फटका मात्र चांगला फटका मात्र गॅप मध्ये क्षण चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. चेंडू झालाय फरासी मारेश पार आलाय तो चौकार. थँक यू रिझे. इथे मात्र टॉस केला जातोय तर कॅमेरा मॅनला विनंती असेल की आपण कॅमेरा मात्र आपण फिरवायचा आहे. पाहुण्यांच्या हस्ते मात्र इथे टॉस केला जातोय. जांबिवली विपक्ष बावरले या दरम्यान चेंडू मात्र टॅप केला जातोय. क्षेत्रक्षण मात्र चेंडू अडवू शकला नाहीये. चेंडू झालाय पुन्हा एकदा फरार. बॅक टू बॅक बॅक टू बॅक येतोय तो हा खणखणीत दंडनी चौकार. थँक यू डिझे. इथे मात्र फटकेबाज झाली आहे विक्की पाटीलच्या गोलंदाजी होती. दोन चेंडू फेकलेत आणि दोन चेंडू मध्ये 9 धावा मात्र खर्च केले अद्यापर्यंत. नक्कीच वावरले संघाचा कॅप्टन आपण कमांडरशी संपर्क साधायचा आहे. इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इथे मात्र येतोय डॉट चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये सुरेखाशी कामगिरी केली तरी अद्यापर्यंत फलंदाज करणे पण मल्टी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. दोन चौकार मात्र खेचलेत. गोलंदाज होते तयार. दरम्यान सुरेखाशी कामगिरी इथे मात्र कमबॅक केलं जात आहे गोलंदाज विक्की पाटीलच्या माध्यमातून. तरी दोन चेंडू होते तुम्हाला चौकार मारले असतील, परंतु दोन चेंडू मात्र मीर निर्धाव मात्र फेकलेत. आपल्या इदाते मात्र स्पष्ट करतोय गोलंदाज विक्की पाटील. चार चेंडूचा खेल झालाय आणि चार चेंडू मध्ये 9 धावा मात्र खर्च केल्यात, परंतु धावा आल्यात या षटकामध्ये. फील्ड मध्ये बदलाव केला जातोय आणि रनला आणि ऑफला षटक्षण लावलं जातोय. यावेळी मात्र स्टेट ड्राईव्ह खेचला जातोय. षटक्षण तिथे उपस्थित, परंतु इथे मात्र चुकी आणि चुकीला मात्र माफी नाहीये. वन बाउन्स से मध्ये शेपार चेंडू झाला फरार आलाय तो चौकार.
टँक गिडीज असं वाटलं ते की सर तिथे मात्र जेल मात्र पकडली जाईल रोहितच्या माध्यमातून, परंतु हाताला लागून जेल मात्र सुटला गेला आणि वन बाउन्स मध्ये शेवा चौकार आधीच झाला. यावेळी सुद्धा एक गोलंदाजी नक्कीच षटक क्रमांक पहिले संपुष्ट होते आले आणि धावा आल्या त्या 13 धावसंघ ते पोहोचलाय. मंदरपाड संघ सध्या कशी कामगिरी, 3 चौकार पाहायला मिळाले आणि एक वाईटच्या स्वरूपात धावा आली आणि 3 चेंडूमध्ये डॉट फेकले गेले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र मंदरपाड संघासाठी. जर विचार केला गेला डिक्सल संघ खेळत होता त्यावेळी 7 धावा मात्र खर्च केल्या होत्या गोलंदाज कुमारने, ते मात्र विक्की पाटीलने धावा खर्च केल्या ते मात्र 13. आता नेक्स्ट बॉलर पाहायला मिळेल रोहित, एक अष्टपैलू खेळाडू डिक्सल संघातील आणि सध्या अशी कामगिरी करत होतं सातत्याने. त्याच्या माध्यमातून सुद्धा एक चौकार मात्र पाहायला मिळाला होता. गोलंदाजी मात्र सुद्धा अशी साकारली आपल्या संघासाठी, धावा मात्र त्याने सुद्धा खेचल्यात. आता गोलंदाजी मार्ग सज्ज होते आणि कशा प्रकारे गोलंदाजी करणार नक्कीच पाहायला मिळेल. पॉवर प्ले आता संपला गेला आणि आता मात्र फील्ड मात्र सुद्धा अशी सजवली जाते डिक्सल संघाच्या माध्यमातून. स्पेअर जण रिझनला असेल, मिडनला असेल, लॉंग ऑनला असेल, लॉंग ऑफला असेल. ज्यावेळी चेंडू मात्र हवे त्या फटका मात्र फसला आहे, क्षेत्रक्षण तिथे नाही आहे उपस्थित. चेंडू मात्र सेफ झोन मध्ये, इथे मात्र 2 धावा मात्र रोखू शकत नाही आणि या 2 धावा मात्र जोडल्या जातील. या 2 धावाने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल. ते माझे 37 कोटी संघ असताना 15 या अंकावरती एक असा फटका मात्र खेचला होता, परंतु चेंडूने मात्र उंचाई मात्र गाठली आणि लंबाई मात्र गाठली नाही आणि चेंडू मात्र सेफ झोन मध्ये ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा नक्कीच भेटल्या गेल्या. गोलंदाज होते तयार. यावेळी हलक्यातून खेळला जातोय, पॉइंट मध्ये क्षेत्रक्ष तैनात आहे आणि एक असा मात्र घेतली जाते. स्ट्राईक मात्र रोटेट झाली आणि डाउफल एक्झाम पोहोचेल ते मात्र 16 या अंकावरती. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 चेंडू मध्ये 3 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज रोहितने. कमबॅक करावा लागेल, विकेट घेणं गरजेचं आहे कारण की सलामीची जोडी फोडणं गरजेचं आहे. गोलंदाज होणार तयार. यावेळी फटका मात्र खेचलाय, क्षेत्रक्षण तिथे तैनात आहे. झालं मात्र गुंफलं गेलं होतं. फलंदाज होणार बाद, मोठा झटका लागला जातोय ते मात्र वंदापड संघाला. फलंदाज करणला मात्र माझा घरी पाठवा लागेल. टँक गुडीज आहे, सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण आधीच विलंब लावलाय तर मॅचला सुद्धा उशिरा झालाय तर आपण मात्र स्पीडअप मात्र करायचा आहे. नक्कीच उशिरा केल्यानंतर नक्कीच फायनलाइज केलं जात आहे. वंदापाड संघाला सुद्धा फायनलाइज केलं गेलंय 2 रनाने. तर 3 चेंडूचा खेळ झाला आणि 3 चेंडूमध्ये 3 रन्स दिल्यात आणि एक विकेट मात्र कमावल्या रोहितने. त्याला स्पीडअप मात्र करायचं डिक्सल संघ, आपण सुद्धा सहकार्य करायचं सर्व खेळाडूंनी. गोलंदाज होता तयार. हलक्यातून खेळला जातोय, पंचांकडे आपे आणि पंच मात्र बोट उंचावतात. इथे मात्र फलंदाज होणार बाद, बॅक टू पवेलियन. इथे मात्र विकेट हॅट्रिकच्या कदारवरती गोलंदाज रोहित, 2 विकेट मात्र कमावल्यात आणि न्यू बॅटर पाहायला मिळेल कुमार. जसा
काय सूर्य कसा पडका बल गेट लागला जातोय चेंडूच झालाय फरक. युगली मधून फटका खेचलाय सूर्य कसा पडका बल गेट लागला जातोय चेंडूच झालाय फरक.